नांदेडमध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस व भाजप नगरसेवकात एकमेकास भिडले. स्थानिक वर्तमानपत्रात काँग्रेसचे 22 नगरसेवक भाजपच्या वाटेवर अशी प्रकाशित झाली. या संदर्भात दीपक सिंग रावत यांना सभागृह नेते वीरेंद्र सिंग गाडीवाले यांनी वर्तमानपत्राचा खुलासा दीपक सिंग रावत यांना विचारला असता त्यांनी उठून काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक यांनी पुढे आले व दोघांमध्ये धक्कामुक्की सुरू झाली. महापौरांनी दीपक सिंग रावत यांना एका सभेसाठी निलंबित केले. समोर घोषणाबाजी करत कलम 370 या मुद्याकडे लक्ष वेधून त्यामुळेच नगरसेवक दीपक सिंग रावत यांचे निलंबन झालं. 370 या मुद्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. फयूम व इतर नगरसेवक त्यांनी आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी अनुमोदन प्रस्तावाला मी अनुमोदन देत होतो तेव्हा हे लोक माझ्या अंगावर आले. कारण फक्त एकच होतं की ती महिला असल्यामुळे आणि आमच्यासोबत 5 महिला आहे. मी एकटा पुरुष असल्यामुळे मी अनुमोदन देत होतो. आमच्याकडे नवीन महिला निवडून आले त्यांना अनुमोदन कसं द्यायचं हे मला माहीत नव्हतं त्यांना. म्हणून मी उठून अनुमोदन करतो. चर्चा चालू असताना की मागे काही वर्तमानपत्रात बातमी आली होती की काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर आणि त्यात दीपक सिंग रावत यांचा उल्लेख करण्यात आला. त्यांनी दिली माहिती त्याविषयी आम्ही ते जे पत्रकार आहेत त्या पेपरचे त्यांना उद्देशून प्रश्न केला. एक
चांगला पेपर असताना घोटाळ्याच्या बातम्या या येतात, याला कुठंतरी त्यांनी थांबवलं पाहिजे चांगल्या प्रेसवाल्यांनी. म्हणून एक आमच्यातर्फे एक विचार व्यक्त करण्याचा ठिकाणी प्रयत्न केला, त्या अनुषंगाने विचार व्यक्त केले की त्यानंतर दीपक सिंग रावत यांनी त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुन्हा खोटा आरोप केला की बावन नगरसेवक काहीतरी आहे संपर्कात आहे असे. आणि असं बोलल्यानंतर जेव्हा आमचे अब्दुल पनीम यांनी ज्या विचारला त्या उठले, तर त्यांना आर्वेदच्या भाषेत त्यांना भाषा काय वापरली म्हणून ते त्याच्या जवळ जाऊन पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते जे सभागृहात धिंगाणा घालणे या उद्देशाने त्यांनी धिंगाणा घातला. म्हणून माननीय महापौर साहेबांनी त्याला एका मीटिंगसाठी सस्पेन्शन दिलेलं आहे सभागृहात शांतता भंग केली म्हणून. आणि निश्चितपणे ते राजकारण करण्यापलीकडे त्यांचा काही उद्देश नाही. काँग्रेसच्या नगरसेवकाच्या बाबतीत प्रश्न असो किंवा आता तुम्हाला सगळे पत्रकार होते त्यांनाही माहिती कोणत्या विषयावर निलंबन झाले आणि बाहेर येऊन सांगतात की माझं या विषयावर नाही तर या विषयावर निलंबन झालं. बाहेर येऊन खोट्या बातम्या देणे म्हणजे हे पहिलेही राजकारण होतं की भाजपच्या वाट्यावर काँग्रेस नगरसेवक आणि आताही सभागृहात एक विषयावर निलंबित होता आहे, बाहेर येऊन दुसरा विषय सांगतात, म्हणजे यांच्या किती खोटावडेपणा तुमच्या समोर आलेला आहे. महत्वाचे ते सांगा आजच्या सभेमध्ये प्रसारणासाठी आलेले सर्व विषय पास करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आदर्या विषयांना महापौरांची मान्यता महापौरांच्या संमतीने पास करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी आम्ही चर्चा करून पास करण्यासाठी विरोधी पक्षनेत्या गुरप्रीत कौर सोडी यांनी दोन अग्रंथी विषय मांडलेले होते. त्यावेळी 370 कलम हा विषय मांडण्यात आलेला होता, परंतु तो विषय आपल्या सभागृहातील नाही आहे त्यामुळे त्याच्यावर कोणतीही चर्चा केली गेली नाही. आणि दिलीप सिंग रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा केली होती, त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी सभागृहात गैरवर्तन केले आणि नगरसेवकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे सभागृहाचे वातावरण शांत करण्यासाठी त्यांना आजच्या बैठकीसाठी निलंबित करून सभा आठ एका तासासाठी तहकूब करण्यात आली. मॅडम, त्यांचा असा आरोप आहे की काँग्रेसच्या पण नगरसेवकांनी गदारोळ केला, हाणामारी केली, धक्काबुक्की, मग त्यांना का तुम्ही निलंबित केलं, यांना एकट्यांना का घेतलं? गैरवर्तनाचा प्रकार हा विषय त्यांचा होता आणि सुरुवात त्यांची होती.